ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूरमध्ये आपले स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडी. 30 दिवसात बदलापूरच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करावे, सिटीजन वेलफेअर असोसिएशनची मागणी. या संदर्भामध्ये आम्ही विचारणा केली आणि आग्रही भूमिका त्यांच्या पुढे अशी ठेवली की आपण 30 दिवसाचं प्लॅनिंग फिक्स करा की 30 दिवसामध्ये बदलापूरच्या सर्व नागरिकांचं लसीकरण, मग ते डे नाईट सर्व्हिस असेल तरी चालेल, पण ते आम्ही लसीकरण पूर्ण करू. कारण त्याशिवाय जर हा रोग कंट्रोलमध्ये आणायचा असेल तर मास्टर प्लॅन आणि ध्येय निश्चित केल्याशिवाय कार्यपद्धती सुकर होणार नाही. रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्यातर्फे 23 मे रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर बदलापूर शिक्षण समिती संचालित बदलापूर पूर्व प्राथमिक शाळा हुतात्मा स्मारकाजवळ पार पडणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे असे आवाहन संपूर्ण रोटरी क्लब द्वारे करण्यात आले आहे. सिक्युरिटी इंडस्ट्रीज मध्ये विश्वसनीयता आणि प्रोफेशनल वर्कफ्लो हवा असेल तर आता पर्याय आहे टिप टॉप सिक्युरिटी. सुरक्षा तुमची, काळजी आमची. कॉर्पोरेट सिक्युरिटी, पर्सनल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल सिक्युरिटी आणि सोसायटी सिक्युरिटीच्या सुरक्षेची जबाबदारी आता आमची. सुरक्षा मध्ये आपली भलाई ही तर आहे जीवनाची खरी कमाई. नाव एकच, टिप टॉप सिक्युरिटी सर्व्हिस. पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळा सुरू झाला नाही तरी महावितरणाचा त्रास सुरू झाला असल्यामुळे बदलापूरमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता तरी लोकांची लाईटीची बिलं कमी करा अशी मागणी बदलापूरमधील नागरिकांनी केली आहे. कुळगाव बदलापूर शहरात असलेल्या दुबे रुग्णालयात लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्याच्या अंतराने देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरी नागरिकांनी याची दखल घेत विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन दुबे रुग्णालयाकडून केले जात आहे. यासोबतच COVID-19 लसीकरणकरिता दिव्यांग अपंग नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही रुग्णालयाने सांगितले आहे. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल. आजच संपर्क करा 9004610789. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे. हीच बाब लक्षात घेता बदलापूर शहराचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी बदलापूरमधील नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एखाद्या व्यक्ती झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात या विषाणूविरोधात प्रतिद्रव्य तयार होतात. या रक्तातील प्लाझ्मा या घटकात असतात. तसेच असा प्लाझ्मा कोरोनाच्या रुग्णास दिल्यास तो रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करत प्लाझ्मा दान करण्यास पुढे यावं असे आवाहन वामन म्हात्रे यांनी केले आहे. तुर्तच वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा आपले बदलापूर.